तर रोहित पाटील यांच्या शुभ असे वसीम दादा मुल्लानी यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। वसीम दादा मुल्लानी यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय। सदा पावले यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय। तर संदीप मोरे यांचं शुभ आगमन आहे, स्वागत आहे मंचावरती आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही मंचावरती करू। संदीप जी मोरे यांचं शुभ सन्मान यानंतर मंचावरती होतोय। रोहित पाटील यांचे शुभ असे हा सन्मान केला जाईल। नंतर आमचे सहकारी मित्र बाबूभाई यांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या। चला बौद्ध टीम कॅप्टन टॉस साठी या, शेवटचा कॉल असेल आपल्याला। चार धावांनी ऑलरेडी आपल्याला पॅनलाइज केलंय, जास्त वेळ घेऊ नका। या अंडरम क्रिकेट वरती प्रेम करणारे क्रिकेट चाहते प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर MTC लाईव्हच्या मार्फत जे प्रेक्षक आमच्या बरोबर जोडलेत ते प्रेक्षक आपली वाट पाहत आहेत। मॅच सुरू करणार आहोत, दोन्ही कॅप्टनना विनंती करीन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस साठी या। तर चला आम्ही टॉस करतोय, बोथ द टीम्स कॅप्टन टॉस साठी या। कोण कोण आहे, कोणाची टीम आहे? तर विनंती असेल कॅप्टन मोरिया 8 सानपाडा अगेन्स्ट वन साइड 8 नेरुल, दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती करेन।
टॉस्का वॉचच्या व्यासपीठावरती या. मोरिया 8 आणि वन साइड 8 सन्माननीय संदीप जी मोरे आणि वसीम मुलांनी यांना विनंती करेन. सर आपण टॉस करतोय, आपण या प्लीज. मोरिया 8 दोन संघांमध्ये आम्ही टॉस करतोय. कॅप्टन आमच्या सोबत जोडलेत, प्रमुख पाहुणे आमच्या सोबत जोडलेत. या स्पर्धेचे प्रमुख राहुल पाटील, त्याचबरोबर हर्षल पाटील सुद्धा आमच्याबरोबर जोडलेत. दोन कॅप्टन टॉस केला जातोय. कोण मागेल? स्विंग द कॉइन, छापा. टॉस जिंकलाय, प्रथम काय स्वीकाराल? गोलंदाजी. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आहे. गेल्या वर्षी आम्ही फर्स्ट प्राइज मारलं होतं, यावर्षी तोच निर्णय असेल. प्रथम पारितोषिक मारलं जाईल असं या त्या ठिकाणी कॅप्टननी सांगितलंय. मित्र तू काय सांगशील स्पर्धेबद्दल, काय म्हणशील? स्पर्धा तर नक्की चांगलीच असते, दरवर्षी आतुरताने वाट पाहतो खेळण्यासाठी आम्ही. तर चांगला परफॉर्मन्स करायचं बघू आम्ही. वेळेचं खूप महत्व असतं प्रत्येक आयुष्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वेळेत येणं गरजेचं आहे, सामने कम्प्लीट करणं गरजेचं आहे. काय म्हणशील? डिसिप्लिन तर गरजेचंच आहे, कारण आम्ही एखादा मॅच खेळतो म्हणून थोडासा उशीर झाला, मग नेक्स्ट टाइम आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ आणि वेळेवर हजर राहू मॅचला. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्याचबरोबर आमच्या बरोबर आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, वसीम मुलाने. त्यांनाही विचारेन. सर नाईटची स्पर्धा पाहताय अगदी रेड कार्पेटच्या साह्याने, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि ज्या पद्धतीने राहुल पाटील आणि हर्षल पाटील सातत्यपूर्व अंडरम क्रिकेटची स्पर्धा भरवत आहेत, तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मला वाटतं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जरा क्राऊड जास्त आहे आणि चांगल्या प्रकारे सगळं एकदम म्हणजे मॅटवरती मॅच खेळवण्यात मस्त चांगले नियोजन आहे. थँक्यू सो मच. हे होते वसीम मुल्लांनी, त्यांनाही विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. मॅच मात्र तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. मोरिया 8 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सॉरी, करेक्शन करेन या ठिकाणी. वन साइड नेरूळ या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर चला मॅच मध्ये जाऊया आपण, जिथे मात्र दोन संघ अंडरम क्रिकेटचे दादा संघ या नवी मुंबई मधील अंडरम क्रिकेटचे सितारे मात्र तुम्हाला या दोन्ही मॅच मध्ये दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. चला स्कोरर आमच्या बरोबर जोडले जा प्लीज. वन साइड 8 संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर दोन्ही संघांचा राखीव खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. बॅट्समन आपल्याला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. ऑलरेडी आपण खूप लेट झालेत मॅचेस आणि प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्या कारणाने विनंती करेन बॅट्समन आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. आमचे प्रेक्षक वर्ग तुम्ही ज्या पद्धतीने पाहताय, खूप गर्दी केली आहे प्रेक्षकांनी. मॅच सुरू करा. पंचांकडे बॉल मात्र सुपूर्त केला जाईल. दर्जेदार पंच या स्पर्धेला लाभलेत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने रंग भरलाय ते या सातारा जिल्ह्याचे लाडके कॉमेंटेटर निलेश मडेकर सर, त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर आमच्या सोबत आहेत. अतिशय चांगले सॉंग्स, अगदी प्रेक्षकांना प्रेमात पडणारे सॉंग्स तुम्ही पाहताय. चला मॅच सुरू करा. यस, येथे मात्र नियम महत्वपूर्ण असतील. मॅच चालू असताना कोणत्याही अतिरिक्त खेळाडूने, टीमच्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये जाण्यापूर्वी पंचांना विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू, अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, नाहीतर तुम्हाला दोन धावांनी पॅनलाइज केलं जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जाता येणार नाही. तर हे महत्वपूर्ण नियम आहेत आणि अंडरम क्रिकेटचे इतर सर्व नियम. लेट आलेल्या संघाला पेनल्टी.
तर जो संघ या ठिकाणी लेट दाखल झालाय त्या संघाला आम्ही इथे मात्र चार धावांनी पॅनलाइज केलंय। जशी फर्स्ट इनिंग संपेल त्या पद्धतीने आम्ही त्या चार धावा प्लस मायनस करू। वन साइड एट नेरूल हे पुढे घ्या। बॅटिंग कोणाची? बॅटिंग तर दोन संघांमध्ये हे युद्ध रंगील मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा पाहताय तुम्ही। राहुल पाटील युवा मंच चषक 2022 यस आपण इथे सूचित करतोय। मुरिया एट या संघाला आपण चार धावांनी पॅनलाइज केले। जवळपास एक ते दीड तास आपण त्यांची वाट पाहिली आणि वन साइड एट नेरूळ हा संघ वेळेत या ठिकाणी उपस्थित होता। जवळपास आपण या आजच्या दिवसाची क्वार्टर फायनल क्रमांक 2 कडे पोहोचलो असतो। चला मॅच सुरू करा आणि तदनंतर कोणत्याही खेळाडूने जास्त वेळ घेऊ नका। चला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। आपल्याला दोन धावांनी पॅनलाइज केले जाईल बोथ द टीम। वन साइड एट तिकडे नाही चालणार। मोरिया एट या संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाही आला। यस दोन्ही आहेत। आता मात्र मॅच सुरू केली जाईल। क्रिकेटमध्ये शिस्त खूप महत्वाची आहे। वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे कारण आयोजक एवढ्या मेहनतीने आपल्यासाठी स्पर्धा करत असतात आणि त्यासाठी आपण अगदी वेळेत येऊन स्पर्धा कंप्लीट करणं गरजेचं असतं। चला मॅच सुरू करतोय। चार षटकांचा सामना असेल। राहुल बोलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय। स्ट्राइक एंडला मात्र बॅट्समन आहे ओमकार आणि योगेश सन्मान दिलाय। हलक्या हाताने चेंडू खेळला। यस डायरेक्ट हिटची संधी होती। एक धाव मात्र कंप्लीट केली जाते। आता मात्र स्ट्राइक रोटेट केले पहिल्या चेंडूवरती। नॉन स्ट्राइकला योगेश होता। आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइकला आलाय। बोलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय कोपरखेरना स्टेशन एंड करून मिस्टर राहुल ऑन साइडला तीन क्षेत्ररक्षक ऑफ साइडला तीन क्षेत्रक तदनंतर एसटी रक्षक आणि गोलंदाज असे 8 खेळाडू आपण अंडरम क्रिकेटमध्ये पाहतो। ओरम क्रिकेटमध्ये 11 खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने आपण अंडरम क्रिकेट खेळताना पाहतो। दुसरा चेंडू असेल योगेश साठी। बाईट बॉल आणि एक अशा दोन धावा स्कोरबोर्ड ते अंकित केले जातील। काही चपळता दाखवली पहा। एक रन्स अगदी कंप्लीट केले। गुड रनिंग बिटवीन द विकेट। प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहताय आणि या गर्दीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते। आजचा दुसरा दिवस राहुल पाटील युवा मंच चषक 2022 कैलासवासी अण्णासाहेब पाटील क्रीडांगण माथाडी कामगारांचे दिवंगत नेते आणि त्यांच्या भूमीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते। सेक्टर 15, 16, 17 आणि 18 हे क्रीडा संकुल आणि त्या मैदानामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होते। खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी सातत्यपूर्वक घेतली जाते। यस इथे मात्र स्विंग अँड मिस। ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू जाईल। व्हाईट बॉल लेग स्पिनचा मारा पाहायला मिळतोय। राहुल बोलिंग ट्रॅकवरती। यस इथे मात्र ओमकार अतिशय चांगला स्ट्रोक टॅपचा फटका जाईल चार धावांसाठी। पहिला चौकार या मॅचचा ओमकारच्या बॅटमधून येतोय। दोन चेंडू 8 धावा जास्त वेळ घेऊ नका। राहुल टू ओमकार व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल। दोन चेंडू आणि 9 धावा
यस बॅकफूट पंच विकेटची संधी होऊ शकली असती. चांगलं बॅकअप एक धाव स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाते. 10 धावा स्कोरबोर्ड होती लागतील. आता मात्र योग्य स्ट्राइक एंडला व्हाइट बॉल राहुल स्वतः कैप्टन आहेत. वन साइड एट नेरूड या संघाचे बॉलिंग ट्रैक वरती सज्ज होता है योगेश. स्टाफचा फटका बॅटचा अंदरूनी हिस्सा चेंडू जाईल एका धावेसाठी. एक धाव स्कोरबोर्ड ती अंकित केली जाते. चार चेंडू आणि 12 धावा. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट केलेला आहे. रनआउटची संधी नॉट आउट. एक धाव स्कोरबोर्ड होती अंकित केली जाईल. हे आहे क्रिकेट एकेरी दुहेरी धावाने स्कोरबोर्ड मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना मित्रमंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मंगेश दादा येनपुरे यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौकार आलाय आणि तदनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते. 17 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. चांगलं षटक फायदेशीर षटक आपण जसं पाहिलं मोरिया 8 या संघासाठी राहिले. त्याचबरोबर निलेश दादा नागते यांचंही शुभ आगमन या ठिकाणी होतंय. मंचावरती सहर्ष स्वागत. टीम मीटिंग घेऊ नका आपल्याला विनंती असेल. पंच आपण लक्ष द्या थोडं. पंच चला मॅच सुरू करा. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे स्वप्नील जाधव यांनाही विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या. या स्पर्धेमध्ये बहुमूल्य सहकार्य कुमार हर्षल पाटील भाऊ आणि कुमार राहुल पाटील शेठ यांना महत्वपूर्ण सहकार्य केले. स्वप्नील जाधव मॅन फ्रॉम एरने महाबळेश्वर KSK कडून बिलॉंग करतात. स्टाफचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची अंदरूनी हिस्सा लागतोय. बॉल जाईल एका धावेसाठी. एक चेंडू आणि 19 धावा. क्रिकेटचे खूप मोठे फॅन खूप मोठे चाहते यांनी गर्दी केले. पहा 12 वाजायचा टाइम होऊन सुद्धा प्रेक्षक मात्र एका पायावरती उभे राहून ही स्पर्धा पाहतायत. यस बॅकफूट पंच विकेटची संधी असेल पण परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंच्या दरम्यान नॉट आउट. अतिशय चांगली पार्टनरशिप महत्वपूर्ण पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये होते आणि हे गरजेचं आहे. बोलिंग मार्ग वरती तुम्ही पाहताय प्रज्वेत. लेग स्पिन स्विंग अँड मिस. प्रज्वेत बॉलिंग करतोय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय त्यांनी. लेग स्पिन येस बॅक फुट पंच या चेंडूला पाठवलंय अगदी समोरच्या दिशेने. वन बाउन्स मिळतील. 4 धावा चौकार. 4 चेंडू आणि 24 धावा. टीम मीटिंग बोलवू नका विनंती असेल. ऑलरेडी लेट झालाय. यानंतर या अगोदरच्या मॅच मध्ये जो संघ जिंकलाय त्या संघाच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा. लगेचच आम्ही टॉस करू. ओ यस इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला होता. एका धावेसाठी हा बॉल जाईल. चांगली पार्टनरशिप. प्रज्वेत बोल
बॉलिंग साठी सज्ज होईल। ओ हलक्या हाताने चेंडूला पाठवले एका धावेसाठी 26 धावा। सूझबूझ भरी पारी आपण पाहतोय। दोन्ही बॅट्समन कडून दोन षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि दोन षटकांच्या अंती धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली 26-26। चला टीम मीटिंग घेऊ नका, प्रत्येक षटकच्या नंतर आपण टीम मीटिंग घेऊ नका। कोणते चार गोलंदाज तुमची बॉलिंग करणार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही टाइम खूप झालाय। चला नवीन बॉलर, बॉलरचं नाव कळू द्या आमच्यापर्यंत, अक्षय। मॅन फ्रॉम नेरूल कोपरखेरना स्टेशन एंड कडून बॉलिंगला सज्ज होतोय। बॅकफुट पंच समोरच्या दिशेने, बॅकअप चांगलं आहे। अगदी बाउंड्री लगतच्या क्षेत्ररक्षकाने अगदी झडप मारली, बॉलला अडवलंय। हे आहे क्रिकेट मित्रांनो, अंडरआर्म क्रिकेट। तुमची नजर खूप महत्वाची, तीक्ष्ण नजर असणं गरजेचं आहे। बॅटिंग मध्ये जसं आपण पाहतो की अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष असणं गरजेचं, क्विक बॅट तुम्हाला स्विंग करावी लागते, टप्प्याला हेरावं लागतं, टप्पा अचूक टप्प्यावरती चेंडूला तुम्हाला घेणं गरजेचं असतं। इथे पहा लेग स्पिनचा मारा, बॅट अतिशय चांगली स्विंग, परंतु ज्या पद्धतीने बॉलला स्विंग केलंय, बॉलला फिरवलंय, कौतुक करावं लागेल या बॉलरचं। बॉलर आहेत अक्षय, मॅन फ्रॉम नेरूल, परंतु ओपनिंग जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, ओमकार आणि योगेश। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय। पंच किती धावा, एक धाव असेल। तीन चेंडू आणि 28 धावा। सॅटरडे उद्या सुट्टी असेल त्यासाठी यस मेजवानी, पहा टॅपचा अप्रतिम फटका, बे अतिशय चांगला स्ट्रोक, चेंडूला पाठवले चार धावांसाठी। जास्त वेळ तुम्ही ओमकरला शांत ठेवू शकत नाही, अतिशय चांगली बॅटिंग केली आतापर्यंतच्या या सामन्यामध्ये। यस इथे मात्र पहा परफेक्ट ब्लॉक, पाच चेंडू 32 धावा, थांबवले, चांगली बॉलिंग केली, कौतुक करावं लागेल या बॉलरचं। यस डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप शोधलाय मित्रांनो, अगदी सुईमध्ये धागा ज्या पद्धतीने ओवला जातो त्या पद्धतीने अगदी परफेक्ट गॅप अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल चार धावांसाठी। 36 अगदी शेवटच्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करताना मिस्टर ओमकार, मॅन फ्रॉम मोरिया 8 सनपाडा। टीम मीटिंग घेऊ नका, पंच आपण काय करताय प्लीज, पंच आपण जास्त वेळ देऊ नका, यानंतर दोन मॅच असतील। येस जो संघ जिंकेल तो साई 8 नेरूल चा संघ आहे, त्याच्याबरोबर तुमची मॅच असेल। साई 8 संघाचा कॅप्टन आपण कुठे आहात? येस आहेत, जवळच आहेत, तर लगेच टॉस करणार आहोत आम्ही जशी मॅच संपेल। अतिशय चांगली बॉलिंग, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवरती अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलंय। येस इथे मात्र व्हाईट बॉल, राहुलला बोलवलंय, स्वतः कॅप्टन आहेत या टीमचे। कोपरखेरना स्टेशन एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय योगेश, बॅटिंग साठी सज्ज होतोय। येस बॅक टू द बॉलर, विकेटची संधी, विकेट क्रमांक 1 योगेशला परतावं लागेल। पहिला झटका, पहिला घडी कोसळताना टीम मोरिया 8 या संघाचा। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अभिजित। चला मॅच सुरू करा, विनंती असेल। एक बॉल आणि 37 धावा स्कोरबोर्ड होती लागतात, षटक क्रमांक 4।
एमटीसी लाइव च्या मार्फतचे प्रेक्षक जोडले त्यांचंही कौतुक करेन। बॅटची एज विकेट क्रमांक 2 बॅक टू बॅक विकेट राहुल ऑन अ फायर लेग स्पिन अगदी बॅटचा अंदरुनी हिस्सा आणि अज्जू अंडरम क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू एसटी रक्षकेच्या भूमिकेमध्ये एक चांगला झेल मात्र टिपलाय एसट्यांच्या मागे न्यू बॅट्समन आवेश सन्मान दिलाय संधी होती परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट विकेट यस इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट क्रमांक 3। चला न्यू बॅट्समन लवकरात लवकर प्लीज 37 धावा अगदी चांगली बॉलिंग आणि ज्या पद्धतीने आपल्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवला त्यांनी आणि बॉलिंग घेतली सेकंड ओट टाकतायत या मॅच मध्ये मिस्टर राहुल स्वतः कॅप्टन हा विश्वास असणं गरजेचं आहे प्रत्येक कॅप्टन मध्ये मी करू शकतो ही भावना असणं गरजेचं आहे हा विश्वास असणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट अशक्य नाही। यस बॅटची एज लागते पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल एक धाव मात्र स्कोरबोर्ड होती अंकित होते धाव संख्या 38 38 चार चेंडू 38 धावा इनिंगला ब्रेक दिलाय काय बॉलिंग केली पहा मित्रांनो हे करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये। राहुल बॅटिंग सज्ज होतोय मिस्टर ओमकार टॅपचा फटका वा बाई वा अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट फटका वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील चार धावा 42 चांगली बॅटिंग कारण शेवटचे काही चेंडू आणि त्यावरती हल्लाबोल करणं गरजेचं असतं आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा बॅट्समन अगदी ओपनिंगला आला तदनंतर अतिशय चांगली बॅटिंग परंतु राहुलनी बॉलिंग चांगली केली अगदी शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल 42 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात। ओमकार पहिला चेक शेवटचा चेंडू शेष ओमकार ऑन स्ट्राइक यस इथे मात्र शेवटच्या चेंडूला अप्रतिम क्लास दाखवलाय चांगला स्ट्रोक बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील चार धावा इथे मात्र फर्स्ट इनिंग समाप्त होतोय फर्स्ट इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते 46 47 47 धावांचं टार्गेट परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर पॅनल्टीच्या चार धावा असतील त्या चार धावा मात्र या ठिकाणी आम्हाला मायनस कराव्या लागतील आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय 1 साइड 8 या संघासाठी टार्गेट बनेल 47 - 4 43 धावांचं टार्गेट मात्र असेल। बा क्रिकेटमध्ये कोणतेही क्षेत्र असो तिथे मात्र वेळेला खूप महत्व आहे तुम्ही जर वेळेत आले असता तर या चार धावा तुमच्या स्कोरबोर्ड मध्ये अंकित राहिले असत्या। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या 43 धावांचं टार्गेट आहे 1 साइड 8 या संघासमोर दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। चला प्लीज मॅच सुरू करतोय आम्ही पंच आपण जास्त वेळ घेऊ नका थोडस फास्ट करा प्रेक्षकांनी दाद दिले पहा 12 वाजून गेलेत आणि प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून या ठिकाणी सरशे स्वागत करतो धन्यवाद मानतो की तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेवरती अर्थातच राहुल पाटील युवा मंच चषक 2022 या स्पर्धेवरती अतोनात प्रेम करताय सुधीरजी जाधव
वन साइड एट या संघाचे सर्वे सर्वा आपल्याला विनंती करेन सर मुख्य व्यासपीठावरती या सन्माननीय सुधीर जाधव सर आपल्याला विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या। अज्जू आणि गौरव ही जोड़ी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। वन साइड एट नेरूल अनेक स्पर्धा या संघाने जिंकल्यात अनेक स्पर्धा आपल्या नावावरती करणारा हा संघ वन साइड एट आज मात्र 43 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये। बॉलिंग ट्रैक वरती बॉलर मात्र सज्ज होतोय मिस्टर योगेश। शॉर्ट सिली पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि आपण आता सरस पाहतो त्या ठिकाणी बॅट्समन वरती कुठेतरी प्रेशर आणण्यासाठी या क्षेत्ररक्षकाला अगदी बॅट्समनच्या पुढ्यात उभे केलं जातं। ओ हलक्या हाताने खेळला यस एका धावेसाठी जाईल चेंडू। संघाचं खातं खोललंय श्री गणेशा झालाय 43 धावांचं टार्गेट पॅनल्टीच्या 4 धावा मायनस करून हे टार्गेट ठरतंय। योगेश बॉलिंग साठी सज्ज होते बॅटिंग सुद्धा चांगली केली। टॅपचा फटका नो डाऊट अज्जू ऑन फायर पहिल्या चेंड दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय टॅपचा अप्रतिम फटका मिळतील 4 धावा। यस चांगला स्ट्रोक प्रेक्षकांना विनंती करेन स्ट्रोक आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या। मित्रांनो ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि या चेंडूला अगदी हेलिकॉप्टर उडवलाय वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे मिळतील 4 धावा। बॅक टू बॅक 2 चौकार तिसरा चौकार येईल का मिस्टर अज्जू। यस ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकलाय व्हाईट बॉल योगेश टू अज्जू। यस बॅक फुट पंच या चेंडूला उंची खूप आहे चेंडू वन बाउन्स जाईल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा। सलगचा तिसरा चौकार अज्जूच्या बॅट मधून येतोय काय बॅटिंग केली जाते पहा या फलंदाजाला रोखणं अशक्य अनेकदा अनेक वेळा हे मैदान गाजवलंय या खेळाडूने मिस्टर अज्जू। ओ यस अतिशय चांगला चेंडू सोडलाय पहा काय जजमेंट आहे कौतुक करेन बॅट्समन अज्जूचं। योगेश टू अज्जू बॅकफुट पंच नो डाऊट अगदी चौथ्या चेंडूलाही पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा। एकोणीस धावा यस पुन्हा एकदा बॅक टू बॅक पाचवा चौकार येतोय मिस्टर अज्जूच्या बॅट मधून सेट ऑन अ फायर अज्जू अतिशय चांगली बॅटिंग। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागते 23 धावा 23 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत। चला आपण यानंतर लगेच मॅच सुरू करणार आहोत कॅप्टन आमच्या सोबत असतीलच डावखुरा फलंदाज मात्र स्ट्राइक एंडला पाहतोय। ओ यस इथे मात्र 1+ वाईट 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये अंकित केले जातील धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागते 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात 43 धावांचा पाठलाग मात्र इथे करायचा आहे वन साइड एट नेरूल संघाला। ओ इथे मात्र बॅटची एज आणि एसट्या उद्ध्वस्त केल्यात पहिला गोल्डन डकचा शिकार ठरेल बॅट्समन गौरव। गौरवजी धनावडे यांना विनंती करेन सर आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संकेत 25 धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात संकेत बॅटिंगसाठी सज्ज होईल आणि बॉलर आहेत ओमकार। खराब चेंडू व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल। स्पर्धा पाहताय राहुल पाटील युवा मंचषक 2022 पुन्हा एकदा व्हाईट बॉल जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। हलक्या हाताने चेंडूला पाठवले एका धावेसाठी एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय
मिस्टर अज्जू नॉन स्ट्राइक ला ज्यांच्या बॅट मधून सलग चे पाच चौकार तुम्ही पाहिले। ओ टॅप चा फटका नो डाउट अप्रतिम स्ट्रोक लाजवाब बॉल ला पाठवले बाउंड्री लाइन च्या बाहेर मिळतील चार धावा 32 धावा 43 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये यशस्वीरित्या संघ चाललाय वन साइड एट संघ इथे मात्र एक धाव स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाईल। आता मात्र स्ट्राइक एंडला सलगचा सहावा चौकार मारण्याची सुवर्ण संधी मिस्टर अज्जू यांच्या हातामध्ये। इथे चांगली फिल्डिंग वाह भाई वाह चांगली फिल्डिंग अगदी बाउंड्री लगत हा चौकार अडवलाय। ओ हलक्या हाताने या चेंडूला पाठवले बॅकवर्ड पॉइंटला। यस स्कोर आहे 34 नऊ धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी वन साइड एट या संघाला। तदनंतर आपण मॅच असेल साई एट आणि विजेता संघ। आम्ही लगेच टॉस करू। आता मात्र दोन क्षेत्ररक्षक अगदी बॅट्समनच्या पुढे पुढे उभे गेलेत। ऑन स्ट्राइकला दोन क्षेत्ररक्षक ऑफ साइडला दोन क्षेत्ररक्षक आणि हा व्हाइट बॉल बॅट्समन आपण पाहतोय संकेत बॉलर आहेत आवेश व्हाइट बॉल टॅपचा फटका अगदी समोरच्या दिशेने संधी होती पण मिळतील चार धावा आक्रमण केलं जात आहे धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते एकूण 40 धावा तीन धावांची गरज असेल टॉस साठी या साई एट। चला टॉस करतोय आम्ही तीन धावांची गरज असेल साई एट संघ टॉस साठी या। चला आम्ही टॉस करतोय तीन धावांची गरज डॉट चेंडूची सांगता होते तीन धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी वन साइड एट नेरूळ या संघाला व्हाइट बॉल। आता मात्र दोन धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी वन साइड एट या संघाला वन साइड मुकाबला अर्थातच अज्जू यांची बॅटिंग सलगचे पाच चौकार बॅकफुटला ढकललं व्हाइट बॉल। आता मात्र फक्त आणि फक्त एका धावीची गरज असेल साई एट कॅप्टन चला या चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय एका धावीची गरज स्कोर लेवल बॉल चार बॉल अजूनही दोन बॉल बाकी चार बॉल झालेत एका धावीची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी आणि व्हाइट बॉल आणि इथे मात्र सामना जिंकलाय वन साइड एट या संघाने। चला मी टॉस करतोय आमचे